नाही या ठिकाणी आपण सगळेजण पाहताय की दुर्दैवाने रायगड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन आता सुरू केलेलं आहे गेले अनेक दिवसापासून लॉकडाऊन 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 हा लॉकडाऊन हा काय या ठिकाणी कोविडसाठी उपाय राहू शकत नाही कोविड एकदा सुरू झाल्यानंतर आपण सगळेजण पाहताय की देशातली सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई आणि मुंबईमधला जर का बघितला गेला तर हा रायगड जिल्हा आणि ह्या रायगड जिल्ह्यामध्ये जी उपाययोजना कोविडच्या संदर्भामध्ये कोरोनाच्या संदर्भात करायला पाहिजे होती ती दुर्दैवाने केली नाही पालकमंत्र्यांनी बाबतीमध्ये सगळ्यांची बैठक घ्यायला पाहिजे होती प्रत्येक तालुका या दौरा केला पाहिजे होता आणि त्याच्यातून सगळी माहिती घेऊन उपाययोजना काय केली पाहिजे होती मेडिकल फॅसिलिटीज काय दिल्या पाहिजे होत्या ह्या सगळ्या गोष्टी करणं होतं पण केलं नाही आपण बघाल सुरुवातीला ज्या वेळेला मुंबई लॉकडाऊन झाली त्याच वेळेला अनेकजण पहिल्यांदा झाली दुसऱ्यांदा झाली जशी मुदत वाढल्यानंतर कोकणी चाकरमान्यांनी निर्णय घेतला की गाड्या जाऊ देत नाहीत आपण चालत जाऊया आणि सगळे लोक कोकणामध्ये पायी निघाले त्या निघाल्यानंतर दोन मृत्यू रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ चार मृत्यू झाले त्यातले दोन मृत्यू खुद्द श्रीवर्धन मतदारसंघातले पालकमंत्र्यांच्याच विधानसभा मतदारसंघातले झाले त्याच्यावरही देखील उपाययोजना काढायला पाहिजे होती मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यांना कसं वाहनाने पाठवता येईल न करता शेवटी मला याच्यात सहभाग घेऊन माझ्या संस्थेच्या वतीने मी या ठिकाणी लोकांना पाठवण्यात आलं दुसरं आलं तो निसर्ग चक्रीवादळ आज निसर्ग चक्रीवादळामध्ये देखील जो इनिशिएटिव घ्यायला पाहिजे होता ज्या उपाययोजना करायला पाहिजे होता जी मदत द्यायला पाहिजे होती दुर्दैवाने ती मिळू शकलेली नाही नेमकं सर्वाधिक नुकसान ज्या ठिकाणी मानगाव श्रीवर्धन मसळ्यात झालं आजही अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये लाईट गेलेला नाही आज दोन महिने व्हायला आले ज्या ठिकाणी नुकसान झालं त्या लोकांना अजूनही मदत मिळालेली नाही जी मदत मिळते कोणाला हजार दोन हजार चार हजार रुपये म्हणजे या ठिकाणी तारतम्य नाही आहे आज कोविडचा विचार केला गेला तर या ठिकाणी कोविड हॉस्पिटल मुंबईच्या धर्तीवरती रायगडामध्ये तीन चार ठिकाणी होणं आवश्यक होतं माझी सातत्याची मागणी आहे परंतु या बाबतीमध्ये साधं एकही कोविड हॉस्पिटल झालं नाही आता या ठिकाणी तपासणी चाचणीच्या संदर्भामधली लॅब ही अलिबागला आत्ता मंजूर झालेली आहे तोपर्यंत तुम्ही परिस्थिती बघाल की परिस्थिती हाताबाहेर गेले आज आठ हजाराच्या आसपास रुग्ण रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सापडले आज कारखान्यांना तुम्ही परवानगी देता आणि सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी तुम्ही आज त्रास देता अकरा दिवस लॉकडाऊन करणं म्हणजे लोकांनी करायचं काय ज्यांनी कर्ज काढलेलं आहे गरीब शेतकरी आहे ज्यांना या ठिकाणी छोटा मोठा व्यवसाय आहे टपरी आहे पानवाला आहे दुकानदार आहे यांनी करायचं काय आणि म्हणून तुम्ही एकाला एक न्याय देता जे एस डब्ल्यू सारख्या ठिकाणी देखील आपल्याला आज चारशे कामगार पेन आणि अलिबागमध्ये या ठिकाणी मिळाली रिलायन्समध्ये या ठिकाणी तुम्हाला करोनाचे पेशंट मिळत आहेत त्या ठिकाणी सुदर्शन असेल महाडमधल्या देखील तीन चार कंपन्यांमध्ये या ठिकाणी मिळालेल्या आहेत पातळगंगामध्ये देखील त्या ठिकाणी मिळालेले आहेत है। पहलें पालक है या ठिकाणी तुमच्या उरणच्या जे एन पी टीमध्ये मिळालेले आहेत आणि हे सगळं बघितल्यानंतर पालकमंत्री हे अत्यंत ज्युनियर आहेत पहिल्यांदाच निवडून गेल्या मंत्री झाल्या आणि पालकमंत्री याला अनुभवाचा अभाव असल्या कारणाने पूर्णपणे त्या या ठिकाणी अपयशी ठरलेल्या ले आहेत ले हे माझं स्पष्टपणाचं मत या ठिकाणी मी आपल्याला सांगतो